हॅलो गाईज, आपण लवकरच सरांना ॲड करतो आहे. गाईज, आपण थोड्या वेळानंतर सरांना क्वेश्चन आन्सर राऊंडसाठी ओपन करतो आहे. तर क्वेश्चन काय असेल तर जपून ठेवा, सर नक्की आन्सर करतील आणि सरांना इन्व्हिटेशन टाकतो आहे. सो गाईज, बेसिकली जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे इंस्टाग्राम लाईव्ह, ओके सर, महेश शिंदे सर जॉईन झालेले आहेत. आपण सरांना ॲड करू आणि आपण चालू करू. हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. तुमचा व्हिडिओ सर विजिबल आता होत नाही आहे सर. ओके, आपण स्टार्ट करू सर. सर लोडिंग लोडिंग येते पण सर आपण स्टार्ट करू तोपर्यंत. होईल सर स्टार्ट. सर आपण म्हणजे इंट्रो करू की आपण हे इंस्टाग्रामला आता ऍक्च्युली का घेतोय. तर म्हणजे असं नाही की बाबा सगळी ट्रेंड सुरू आहे कोणाला तरी इंस्टाग्रामवर लाईव्ह बोलवायचं आणि चालू करायचं, पण असं नाही आपला आता आजचा हेतू म्हणजे मोटिव्ह. की काही दिवसापूर्वी सरांनी देखील सजेस्ट केलं होतं की असा एखादा शो घ्या की ज्यात मुलं स्वतःची आयडिया रिप्रेझेंट करतील, किंवा एखादा टॉक शो असेल. तर सरांनी असं सजेस्ट केलं होतं. मग आमच्या डोक्यात आयडिया आली की बाबा हे करण्यासाठी पहिला स्टुडंट्सना पण काहीतरी मोटिवेशन हवं. आणि मोटिवेशन मग प्रत्येक जण काय करतो, बाबा युट्यूबवर जातो, कोणतरी मोटिवेट म्हणजे मोटिवेशनल स्पीकरचं काहीतरी ऐकतो. आणि कॉलेजमध्ये आलं की कसं होतं की टीचर्स एक स्ट्रिक्ट कॅरेक्टर म्हणून प्रत्येकाच्या डोक्यात असतं, पण असं नसतं काहीच. की बाबा तुम्हाला वाटतं कधी कधी की महेश शिंदे सर स्ट्रिक्ट असतील, काय रिॲक्ट करतील, पण असं नाही. तुम्ही फॅकल्टी गॅदरिंग जर कधी एक्सपिरियन्स केला असेल तर तुम्हाला कळेल की बाबा टीचर सुद्धा म्हणजे आपल्यासारखेच आहेत. की बाबा ते पण फ्री होऊन कधी कधी आपल्यासाठी एक चांगलं एक संदेश देऊन जातात आणि तो आपल्यासाठी खूप लाईफ चेंजिंग संदेश असतो. सो असंच काहीतरी करण्यासाठी आपण आज महेश शिंदे सरांना इन्व्हाइट केलं की सर गाईड करा मुलांना की बाबा काही गोष्टी त्यांना जे प्रॉब्लेम असतात. सो सरांना आपण इन्व्हाइट केले. सो वेलकम सर ऑन दिस इंस्टाग्राम लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड गिव्हिंग मी दिस ऑनर टू बी फर्स्ट ऑन इन्स्टा ऑन द अकाउंट ऑफ टीम मॅव्हेरिक्स. व्हेरी प्राऊड. थँक यू सर. ऍज युजुअल आय एम व्हेरी हॅपी अँड ऑलवेज फॉर यू स्टुडंट्स. आणि सर पहिला क्वेश्चन असा की म्हणजे फेमस क्वेश्चन आता जयजात की सर तुम्ही क्वारंटाईन मध्ये नेमकं आता करताय काय. म्हणजे आता इंस्टाग्रामला मी विचारलेलं की काय क्वेश्चन आहे सरांसाठी, तर मोस्ट क्वेश्चन असतात की सर काय म्हणजे करताय काय घरी बसून सगळेजण. तो सगळ्यांचाच प्रश्न आहे खर तर. आणि एक्सक्यूज मी, पण ठीक आहे. म्हणजे असं बऱ्याच तुम्ही पण अजून सोशल प्लॅटफॉर्म वरती वाचलं असेल बघ की प्रत्येकाचं हेच कारण आहे. म्हणजे घरात आई वडील जॉबला आहेत, मुलगा मुलगी कॉलेजला आहेत किंवा स्कूलला आहेत, आजी आजोबा पण कुठेतरी कामावरती आहेत किंवा कसल्या तरी बिझनेसमध्ये आहेत. सो म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काहीतरी सांगितलं, आपण मम्मी पप्पांना काहीतरी विचारलं तर ते म्हणतात अरे माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मम्मी पप्पांनी आपल्याला काहीतरी सांगितलं तर नेहमीप्रमाणे वी आर व्हेरी बिझी इन अवर अकॅडमिक्स, सो कॉल्ड अकॅडमिक्स ऍक्च्युली. त्यामुळे तुम्ही मग नाही मी बिझी आहे असं म्हणतोय. तर हा जो सो कॉल्ड बिझीनेस आहे का नाही तो निघून गेलाय. तर मी ही अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. सुरुवातीचे 2-3 दिवस गेले अरे हे कधी संपणार. आणि पहिले 2 दिवस खरं तर टू बी व्हेरी फ्रँक झोपण्यातच घालवले मी, पण छान झोपून गेले कारण झोपणे ही सगळ्यांची हॅबिट असते. पण त्याच्यानंतर मग ठरवलं की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे हे. बिकॉज लेट मी टेल यू ऑल दोज हु आर वॉचिंग अँड लिस्निंग मी की आफ्टर दिस लॉकडाऊन डेफिनेटली देर विल बी अ क्वेश्चन, व्हॉट डीड यू डू ड्युरिंग द लॉकडाऊन. तुम्ही रेग्युलर तुमच्या गोष्टींपेक्षा हा लॉकडाऊन कसा युटिलाइज केला. इट इज वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी, परत केव्हाही येणार नाहीये, कधी येऊ नये COVID-19, असे कधीही होणार नाही की एवढा मोठा लॉकडाऊन तुम्हाला मिळालाय. सो तुम्हीच तुम्हाला विचारणार, तुमच्याकडे एक उत्तर तयार पाहिजे की बाबा या लॉकडाऊन मध्ये मी असं केलं. तर माझ्या बाबतीत विचाराल तर मी पहिला सुरुवात केली ती व्हिडिओ एडिटिंग लर्निंग. म्हणजे मला मुलांना मी मला वाटतंय बऱ्याच वेळेला तुमच्याशी पण बोललो की मला युट्यूबवरती असे लेसन्स वगैरे क्रिएट करून मुलांसाठी कायमचे ठेवायचे आणि त्याच्यावरतीच बेस्ड असे ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस मला सुरू करायचे. मग प्रत्येक वेळेस मी तयार करेन आणि एडिट काही करायला प्रत्येक जण येणार नाहीत किंवा तसं हे मिळेल. तुम्ही नक्की मदत करताय मला, पण मला आय हॅव दिस हॅबिट टू लर्न ऑन माय सेल्फ फर्स्ट. त्यामुळे मी व्हिडिओ एडिटिंगच शिकतोय. त्यात मला तुमचा टीम मॅव्हरिक्स मधलाच मेंबर जीवा मदत सुद्धा करतोय. त्याने 2-3 सॉफ्टवेअरचे लिंक्स पण दिल्या मला पाठवून. ते एक सुरू आहे. त्याच्यानंतर
बाकीचं रेग्युलर जे अकॅडमिक्स आहे आता फर्स्ट इयरचं त्या सुरू आहेत आमच्या मुडलवरती वगैरे. त्याच्यानंतर डायरी रायटिंग इज माय फेवरेट हॅबिट, ते सुरू आहे रोजचं रायटिंग अबाउट माय फिलिंग्स अँड अबाउट दिस एक्सपिरियन्स. आणि ऑफकोर्स एन्जॉईंग विथ माय फॅमिली विथ माय 7 इयर किड प्रत्युष, त्याच्या सगळ्या डिमांड्स, त्याचे क्वेश्चन्स, त्याच्याबरोबर एन्जॉय करणे हे सुरू आहे. आणि मग थोडंफार कुकिंगमध्ये मदत ते करायलाच पाहिजे. शिकतोय हाऊ टू कुक आणि मग एक्सपेरिमेंट झाल्यानंतर लगेच परीक्षा पण देतोय आणि फेल होतोय त्याच्यामध्ये. सुरू आहे. अलॉंग विथ दिस मॉर्निंग एक्सरसाइज मेडिटेशन अँड सम योगा, या गोष्टी सध्या सुरू आहेत. अच्छा सर, ओवर. पहिली रिएक्शन म्हणजे आता प्रत्युष नाव आलंच आहे, तर पहिली रिएक्शन प्रत्युष काय होती की बाबा शाळेला सुट्टी आहे इतके दिवस, म्हणजे अरे मी एक छान प्रत्युष काय रिएक्शन? व्हिडिओ टाकला होता मी एक छान माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला, की त्याच्या हां सर, स्कूल मधून म्हणजे त्याच्या अगदी तो डान्स केला, अगदी छान डान्स केला. मी शेअर करेन, याच्यावरती शेअर करेन, इन्स्टाला शेअर करेन. इंस्टाग्राम. म्हणजे त्याचा ऍप वरती मेसेज आला स्कूलचा की 15 दिवस पुढची लॉकडाऊन असेल, आणि मी तो व्हिडिओ ऑन केला आणि त्याला ती नोटीस वाचून दाखवली. ही वॉज व्हेरी हॅपी ऍज युजल. प्रत्येक जण आपण लहान असताना पण एक दिवस जरी सुट्टी मिळाली तर किती खुश व्हायचो. खूप खूप खूप. अगदी तो कंटिन्युअस 5 मिनिटं डान्स करत होता फक्त, बस. ओके सर, आणखीन एक म्हणजे आता क्वेश्चन सर, की स्टुडंट्स कडनं म्हणजे खूप म्हणजे आलेला क्वेश्चन आहे की सर हा म्हणजे कसं होतं की बाबा हॉस्टेलाइट कडनं सगळ्यात मोठा हा क्वेश्चन येतो की बाबा कधी कधी विषय राहतो, कधी कधी एक्झाम मध्ये कमी मार्क्स येतात, मग स्ट्रेस येतो, मग कसं होतं की बाबा आपण हॉस्टेलला असतो तर घरी कसं सांगायचं म्हणजे बरोबर. बाबा की डॅडी मला स्ट्रेस आलाय, तर मग त्यांना काहीतरी गाईडलाइन की म्हणजे काय करायचं नेमकं, बाबा असा स्ट्रेस आल्यावर तो हँडल कसा करायचा, अच्छा, म्हणजे तुम्ही खरं काय? कसं बोलायचं? नाही खरं असं म्हणजे हँडल खरं तर बोलावं लागेलच प्रत्येकाला, बट हँडल कसं करायचं, कारण त्या स्ट्रेसमुळे खूप गोष्टी बिघडतात, अगदी म्हणजे बरोबर. मी पुढं सांग, फोकस फोकस. हां चांगला क्वेश्चन आहे हा. आणि मी सांगतो, आत्ता एक फर्स्ट इयरला असा आहे विद्यार्थी की कोणत्या डिव्हिजनचा मला माहिती नाहीये, की ज्यांनी भरपूर वेळ ते तुमचं पबजी आणि दुसरंही कुठलं तर गेम आहे ओके ते खेळण्यात घालवला. पहिली सेमिस्टरचे 3-4 विषय राहिलेले, दुसऱ्या सेमिस्टरचा अगदी निम्मा वेळ. मी आहे ना ऑडिबल, आहे ना क्लिअर? हो यस सर, यस सर, क्लियर. ओके. जवळजवळ निम्मा वेळ त्यांनी त्यातच घालवला. आणि मग नंतर क्लास टीचरने वगैरे फोन केला की तो अटेंड करेना, आणि मग आईला कसं सांगायचं वगैरे. आणि खूप खूप स्ट्रेस मध्ये आला. शेवटी मग सर माझा मोबाईल काढून घ्या, मला काहीतरी करा आणि हे करा, आणि फक्त घरी सांगू नका. सो याच्यामध्ये एक गोष्ट असते, तुम्ही जेवढा या काय म्हणूया या भीतीपासून आणि याच्यापासून लांब पळाल तेवढं ते वाढत जाते. मला वाटते 3 इडियट्स मध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे की यू शुड यस सर, डेअर टू टेल फ्रँकली. पण तुमच्यात तो डेअरिंग किंवा तो डेअरनेस केव्हा येतोय, जेव्हा तुम्ही ठरवता की आता मी याच्यातून बाहेर कसं येणार आहे. हे तुमच्याकडे जेव्हा प्लान असतो तेव्हा तुम्ही डेअर करता की मी आता हे जाऊन सांगेन. तुमच्याकडे जर प्लान नसेल की माझ्या बाबा 4 विषय राहिलेत, 3 विषय राहिलेत, 1 विषय राहिलाय पण मला घरी सांगायचं आहे, तुम्ही का घाबरता? कारण तुम्ही प्लान करत नाहीये की हा विषय मी कसा काढणार, म्हणून तुम्ही घाबरता. तुम्ही जर एका ठिकाणी बसलात आणि विचार केला की ठीक आहे माझा हा विषय राहिला किंवा 2 विषय राहिलेत, आणि इन कमिंग दिस सेमेस्टर ओनली आय एम गोइंग टू जस्ट रिकवर दॅट, आणि हे दिस इज द प्लान, हा माझा प्लान आहे, हे ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडेंटली प्लान करता तुम्ही घाबरत नाही सांगायला, तुम्ही 100% सांगता. आणि प्लीज डू नॉट यूज अदर वेज टू हाईड, असे बरेचसे आहेत. दिस इज नॅचरल, आय डोंट ब्लेम देम, की एक विषय राहतो घरी न सांगता मग अभ्यास करून मुलं काढतात, पण ती जी अँग्झायटी, तो जो स्ट्रेस आहे, दॅट इज अफेक्टिंग युअर बॉडी, दॅट इज अफेक्टिंग युअर सायकोलॉजी. नका, फ्रँकली सांगा, तुमचे आई वडील कितीही कडक असले किंवा कितीही हे असले तरी ते तुमचं ऐकतीलच नक्की, त्यामुळे तुम्ही आई वडिलांपासून काही लपवू नका. फ्रँकली सांगा फक्त, अगदी म्हणजे थोडंसं काय म्हणूया, शब्द नाही वापरायला पाहिजे तो, म्हणजे अगदी केअरलेस हा शब्द वापरतो. असं सांगू नका माझे 2 विषय राहिले तर मी काढतोय ते पुढच्याला, नो असं नाही नो. होणार. तुम्ही प्लान ठरवा आणि सांगा की माझ्याकडून राहिलंय, मी असं असं केलंय आणि मी हित काढतोय विषय, लपवू नका. ओके सर, थँक्यू. सर मग आता सर तुमचे सर झूम वरती लेक्चर होत असतील सर, हो, होतात ना. मी तर अजून मग झूम एखादा, वरती घेतलं नाहीये, हाँ पण काही मला नाही वाटत झूमची, झूम मुलांचे खूप छान छान रिस्पॉन्सेस आलेत. आम्ही मी ते रेकॉर्ड करतोय आणि युट्यूबवरून मी शेअर करतोय मुलांना मुडल वरती. ओके तर सर. हाँ बोल ना, हाँ झूम तर बद्दल मग काय आता वाटतं? सर,
मी झूम पतला, मला असं वाटलं की सर तुम्ही झूमवर एखादा लेक्चर घेतला असेल, मग तिथला मी एखादा काही मीटिंग्स किस्सा. घेतलेत, मीटिंग्स घेतलेत अच्छा ओके, मी. मीटिंग्स घेतलेत. अच्छा, ओके किस्सा हा, पाहिजे तुम्हाला? खूप किस्सा छान म्हणजे छान की किस्से कारण असतात. आमच्या आता आमच्या जेव्हा एक लास्ट मीटिंग झाली तर प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी एखादं सॉन्ग लागतं, काही ना काहीतरी एकदम कॉमेडी नाव असतं वगैरे असं असतंच. मग असं तुमच्या ह्याच्यात काय झालेलं काय विचारायचं होतं. झालेलं खूप झालेलं. आता आम्ही फॅकल्टी मीटिंग घेतोय, या मीटिंग सुरू आहेत ना, त्याच्यामध्ये मग अगदी मागे मुलांचा गोंधळ सुरू असतोय आणि ते फॅकल्टी बोलत असतात. अगदी एक तर फॅकल्टी मुलांना दोघांना मांडीवरती घेऊन बसले होते आणि हे बोलत होते आणि त्यांचा गप्पा सुरू होते, ते सगळे ऐकत होते. म्हणजे म्यूट आणि अनम्यूट करणं हे पण थोडंफार नाही नवीन आहे रे, हे कधीच केलेलं नाहीये. हो, बऱ्याचशा कधीच नाही फॅकल्टीने हे केलं. तुम्ही मुलं आहात, तुम्ही करताय रोज, पण हो. हे म्हणजे खूप दिवसांनी झाल्यामुळे ते होते. आणि मग ऑडिओ नेहमीप्रमाणे देर आर सम रूल्स हाऊ टू बी ऑनलाईन, ते फॉलो केले जात नाहीत. म्हणजे कसा व्हिडिओ ठेवावा, कॅमेरा कसा ठेवावा. बरेच जण व्हिडिओ असा असतो आणि त्यांच्या खाली फोन असतो आणि खाली खाली फॅन फोन फॅन 100% दिसतो त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे ज्याच्या हो व्हिडिओ मध्ये फॅन दिसतो, ही इज अ नो वॉइस नो असं आहे. वाईस सर. मग आता आम्हाला प्रत्येक टीचर ग्रुपवर हेच सांगतोय की बाबा आता सेल्फ स्टडी सुरू करा. आणि आणखीन एक सर की म्हणजे आम्हाला देखील कळालं की जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा 10 ते 15 दिवसात आपली एक्झाम होणार आहे, म्हणजे फिक्स आहे की बाबा हे एकदा तुम्ही एकदा कन्फर्म करून गेले तर बरं होईल की म्हणजे एक्झाम्स होणार आहेत का नाहीत. कारण प्रत्येक जण म्हणतोय की सर ESC कॅन्सल होणार आहे का काय. नाही, आता मी सांगतो तुम्हाला, एक्झाम कॅन्सल होणार नाही. हा कारण पहिली ते 8वी पर्यंतच्या मुलांना पास करणं हे सोपं आहे, एक सेंट्रल लेवलला डिसिजन होऊ शकतो. पण मी सांगतो का होणार नाहीये. समजा असा निर्णय घेतला AICTE किंवा कुणी, तर दॅट इज नॉट पॉसिबल, बिकॉज यू आर गोइंग टू बी इन द मार्केट इमिडिएटली, यू आर परसुइंग हायर एज्युकेशन. आणि हा फक्त एका रिजनचा प्रॉब्लेम असता तर त्यांना काहीतरी डिसिजन घ्यावा लागला असता, हा नेशन वाईड वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळे हे पुढेच ढकलणार आहेत. तुमची एक्झाम होईल, लेट होईल, पण एक्झाम होणार तुमची. मग आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटींनी त्याच्यावरती पर्याय काढायला सुरू केलाय, एक्झाम तर होणार पण मग जे युजुअल पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी पॅटर्न घ्यायचा का. मग सिलेबस मध्ये थोडंफार मुलांना काहीतरी काय म्हणूया त्याला, मॉडिफिकेशन करून कन्सेशन करून द्यायचं का, हे आजूबाजूच्या युनिव्हर्सिटी मध्ये सुरू आहे. तसंच आपल्या पण कॉलेजमधल्या ऑथॉरिटीज त्याच्यावरती डिस्कशन नक्की त्या लेवलला सुरू आहेत की एक्झाम मध्ये मग काही चेंज पॅटर्न मध्ये काही चेंज करायचा का. आणि जर आणि आपले मला वाटतंय आजूबाजूच्या इन्स्टिट्यूट पेक्षा KIIT खूप छान प्रकारे ऑनलाईन टीचिंग वगैरे सुरू आहे, येस सर. त्यामुळे ते कन्सिडर करून. आणि आपलं ऑटोनॉमी बद्दलचं तर जवळजवळ 60-70% सिलेबस झालाच होता, कारण होय सर. MSc झाली होती तिथपर्यंतच भरपूर झालेलं. त्यामुळे एक्झाम होणार, फक्त त्याचं पॅटर्न आणि ह्या ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला कळतील. हां, पण तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये वेळ मिळेल. म्हणजे असं होणार नाहीये की लॉकडाऊन 1 मेला निघतोय आणि लगेच 2 मेपासून एक्झाम आहे, असं होणार नाही. तुम्हाला एक येस सर. कमीत कमी 1 आठवडा ते 2 आठवडा फेस टू फेस आपले लेक्चर्स होतील परत. आणि त्याच्या लेक्चर म्हणजे जे काही ऑनलाईन घेतले त्याच्या रिव्हिजन, क्रॅश कोर्स, तुम्हाला समजणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील आणि मग त्याच्यानंतर एक्झाम घेतली जाईल, असं मला वाटतंय. असं सध्या तरी आहे डिस्कशन येस सर. वगैरे. म्हणजे आमच्याकडे डिपार्टमेंटमध्ये जरी आम्हाला असेच कन्वे केलं. ओके हां, सर. मग आणि आता तुम्ही एक्झाम म्हणताय हा एक्झाम कॅन्सल होणार नाही, बी श्योर अबाउट दिस. त्यामुळे ऑनलाईन जे काही शिकवलं जातंय पूर्ण करा, लक्ष देऊन अभ्यासा. करा. हां, करा. येस सर. सर तेच आता म्हणजे आता आम्हाला इतका टाइम मिळतोय की बाबा स्पेंड करायला घरी. तर आम्हाला जे सेल्फ स्टडी म्हणजे आता मोस्टली हॉस्टेलाइट्स करतात सेल्फ स्टडी, पण प्रत्येक स्टुडंटला माहित नाही की बाबा सेल्फ स्टडीचा स्टार्ट कुठून करावा आणि कसा करावा. तर सर तुम्ही जेव्हा सेल्फ स्टडीचा स्टार्ट केला होता तुमच्या म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये तर कसा केला होता सर तुम्ही. खूप चांगला क्वेश्चन आहे आणि हे नक्की कन्फ्युजन सगळ्यांनाच असतंय. हे सेल्फ हो स्टडी सर. नव्हे, अगदी स्टडी हाऊ टू स्टार्ट, एवढा एवढ्या मोठ्या वेळात अभ्यास कसा सुरू करायचा प्रश्न असतो. तर एक आहे, म्हणजे तुम्ही असं नाही प्लान करू शकत की आता मी आज हा विषय घेऊन संपवणार, असं केलं तर नाही होणार आहे. तुम्ही त्याचं खूप मायन्यूट प्लॅनिंग केलं पाहिजे आणि सुरुवात करा 2 गोष्टीपासून. नंबर एक, सोपा विषय घ्या, तुमच्या आवडीचा आणि सोपा विषय आहे त्याच्यापासून सुरुवात करा, अवघड विषय घेऊ नका पहिल्यांदा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याच्यामधला एक छोटासा पार्ट याच्यापासून सुरुवात करा. मी कॉलेज लेवलला होतो तेव्हा मी सांगतो तुम्हाला, क्लासमध्ये म्हणजे वर्गामध्ये घेतल्या जाणाऱ्या नोट्स कॉलेजमध्ये, प्लस आम्हालाही ट्युशन होत्या, त्या ट्युशनमध्ये दिल्या जाणाऱ्या नोट्स, प्लस जे काही अवेलेबल रेफरन्स बुक आहेत
आणि गाईड्स गाईड्स असायचे त्यावेळेस ग्रॅज्युएशनला पण आमच्या आर्ट्स कॉमर्स मध्ये असतात सुपर गाईड्स देसाई लिम्यू वगैरे ते गाईड. तीन रिसोर्सेस क्लास कॉलेज मधलं क्लास मधलं आणि गाईड आणि रेफरन्स बुक्स असे सगळे समोर घेऊन मी बसायचो. एकच पॉईंट घ्यायचा मला बाबा शेक्सपिरियन ड्रामा हे समजून घ्यायचं आहे किंवा हाऊ टू टीच लिसनिंग स्किल हे जे मला ML होतं तर मी क्लासमध्येच टीचरनी काय शिकवले ते वाचायचो. मग मला वर्गात वर्गामध्ये काय झालंय ते मग क्लासमध्ये काय घेतलंय ते आणि मग आता या गाईडमध्ये काय आहे आणि या रेफरन्स बुकमध्ये काय आहे असे तीन ते चार ज्यावेळेस मी रेफर करतो त्यावेळेस माझं एक अंडरस्टँडिंग तयार होतं की दिस इज वॉट शेक्सपिरियन ड्रामा इज, दिस इज वॉट लिसनिंग स्किल इज, और दिस इज वॉट ऑनलाईन टीचिंग इज. आणि मग ह्या चारही मधून झालेलं मी स्वतःच्या भाषेमध्ये लिहून काढायचं. दॅट यूज टू बिकम माय युनिक नोट्स की ज्याच्यामुळे मी आय ऑलवेज स्टूड फर्स्ट इन BA MA एव्हरीवेअर. कारण ते हो नाही आन्सर्स कुणाचेच नसायचे, ते माझेच आन्सर्स वेगळे असायचे, ते खूप आवडायचे. पण हे ह्याच्यातून तयार केलेलं असायचे. आत्ता आपण काय करतोय किंवा बरेचसे मुलं काय करतात, सुरुवात करायचे म्हणून ठीक आहे सकाळी 9 वाजता बसला अभ्यासाला, मग वर्गातली नोट काढली आहे आणि त्याच्यात जे काही लिहिले ते वाचले आणि पाठ करून ठेवले झालं माझा अभ्यास, यस असं नाही होत आहे. गोकम भट्टी अंडरस्टँड हा सेल्फ स्टडी म्हणजे ती तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट कळली पाहिजे. आणि तुम्हाला हे कळली हे केव्हा कळतं, जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंटली त्या कन्सेप्ट वरती एक लिहून काढता. ओके सर. सर आपण भरपूर सारे क्वेश्चन्स येतात सर तुम्हाला. तर एक क्वेश्चन असा होता सर, म्हणजे सुनील काटकर सर BIT सर, तो म्हणतोय की सर मी दोन दोन वर्ष दोन दोन वर्षाचं YD आहे घरी सांगितलं, घरातले घरातले एक शब्द बोलले नाहीत सर, आणि आता तो प्लेस्ड आहे. तर मग काय म्हणजे म्हणजे हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे सर की बाबा म्हणजे डोंट गिव्ह अप, आणि शेवटी त्याने करून दाखवलं. आणि आणखीन एक क्वेश्चन आहे सर की आता श्रेयसचं क्वेश्चन, सुनील काटकर, सुनील काटकर, हा सुनील काटकर सर BIT, त्याला त्याचे एक्सपिरियन्स शेअर करणं म्हणावं या जे दुसरे आहेत का नाही जे घाबरतात त्यांना की हा कसं नक्की सर. हाऊ ही ओव्हरकेम आउट ऑफ दिस टेन्स्ड सिच्युएशन आणि त्यांनी काय केलं शेअर कर म्हणा, त्याचे खूप उपयोगी पडणार एक्सपिरियन्स. होय सर. आणखीन एक श्रेयसचा क्वेश्चन आहे सर, आपला श्रेयस सर फाउंडर, हा यस सर, पायलट बॅच. व्हॉट्स प्रोफेसर सजेशन फॉर दोज हू हॅवंट प्लेस्ड येट कॉज इवन प्लेसमेंट ड्राईव्ह इज आर कॅन्सल. हा सो दॅट इज डोंट वरी अबाउट युअर प्लेसमेंट अँड सी. मी माझा एक व्हिडिओ युट्यूबवरती टाकलाय तो जरा बघा, मी लिंक इंस्टाग्रामला पण टाकेन की डू नॉट व्हॉट डूज अँड डोंट्स यू आर सपोज टू फॉलो इन दिस लॉकडाऊन अँड इन दॅट सेकंड डोंट इज डू नॉट थिंक अबाउट युअर लॉस. ओके सर. हा पण तुमचा एक प्रकारचा तुम्ही प्लेसमेंट नाहीये लवकर होत नाहीये आणि ह्या लॉस की हाऊ मच मॅक्सिमम 2 to 3 months सो इग्नोर, हे 2-3 महिने तुम्हाला बोनस मिळाला असं समजा आणि एन्जॉय अँड लर्न समथिंग न्यू, लर्न समथिंग डिफरंट आणि तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत की नाही त्या बॅड हॅबिट्स ओव्हरकम करायचा प्रयत्न करा. प्लेसमेंट तुमच्या तिकडे नाही, अगदी वर्ल्ड वाईड प्लेसमेंटला मोठा प्रॉब्लेम येणार आहे, बट ॲज युजल दॅट इज माय युनिव्हर्सल स्टेटमेंट ऑलवेज, देर इज अ प्लेस फॉर द टॉपर्स ॲट द टॉप. त्यामुळे तुम्ही क्लिअर असाल आणि तुम्ही काय म्हणूया क्वालिटी असाल तर इव्हन ड्युरिंग ड्युरिंग दिस लॉकडाऊन इट सेल्फ यू विल गेट द प्लेसमेंट इन दॅट पार्ट. सो काही त्याची घाबरायची कारण नाहीये. आणखीन एक सर, म्हणजे आता सर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचा इश्यू सॉल्व्ह आहे सर की बाबा एक्झाम आणि कसं होईल, तर आता सुमेधचा क्वेश्चन आहे सर लास्ट इयर सिव्हिल, तो काय म्हणतोय की आजपर्यंत लास्ट सेमचा रिचेकिंगचा रिझल्ट लागला नाहीये, मग युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटचं काय नक्की, म्हणजे आपल्या कॉलेजचाच क्वेश्चन आहे, मग तो म्हणतो की तुम्हाला विचारायचं त्याला. नाही हो ना, तो खरंच सांग म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन आहे तो, आता काय करतील आणि काय त्याच्यावरती ठरेल. माझ्या मते होईल ते, आता फक्त लॉकडाऊन उठल्यानंतर कदाचित फॅकल्टीना पटदिशी बोलवून घेतील आणि ह्या सगळ्या गोष्टी संपवून घेतील आणि मग तुम्हाला एक्झामला किंवा ज्या काही ओरल्स त्याला बोलवतील असं वाटतंय. पण दॅट इज म्हणजे युनिव्हर्सिटी काय ठरवेल त्याच्यावरती, खरंच त्याच्या सुमेध सारखाच मलाही क्वेश्चन आहे आता. ओके सर. सर थोडे आणखी क्वेश्चन होते, म्हणजे सर आता सर थोडं लाईफ रिलेटेड आहे तुमच्या, किंवा सगळ्यांना क्युरियोसिटी होती की सर तुम्ही मॅम ना कसं भेटला फर्स्ट टाइम, म्हणजे थोडं आता KIT मधून, म्हणजे KIT मधून थोडं आता म्हणजे सरांना कनेक्ट होण्यासाठी सगळे म्हटले बाबा हा, म्हणजे क्वेश्चन मॅम ना कसं भेटलं भेटले सर. याला वेळ नाही पुरणार, तुमच्या सगळ्यांचा पॅक संपेल
नाही सर, थोडं समराइज करून सांगा म्हणजे काय. हा अच्छा, आम्ही पहिल्यांदा भेटलो ते म्हणजे आम्ही युनिव्हर्सिटीत शिकायला एकत्रच होतो खरं, एवढी आमची ओळख नव्हती, कारण अभ्यास हा एकमेव आणि आम्ही काय म्हणूया फर्स्ट क्लास मिळवणे आणि पीएचडी पूर्ण करणे हे एकच. पण आम्ही पहिल्यांदा भेटलो ते आमच्या पहिला जॉब मध्ये, इट इज इन घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिपळूण. मग तिथे पहिल्या मॅडम जाऊन जॉईन झाल्या होत्या, मिसेस माझी जॉईन झाली आणि मग तिथे आणखीन एक पोस्ट निघाल्यावरती तिने हु इज द अदर गुड कॅन्डिडेट म्हणून फाइंड आउट केलं आणि तिला कुठून तरी माझं नाव मिळालं आणि मग शी कॉल्ड मी की आहे इकडं जागा अशी अशी इंटरेस्टेड येणार आहेस का, आणि मग मी तिकडे गेलो आणि मग वी वर्क टुगेदर देअर फॉर अराउंड 1 इयर अँड दॅट मेड अस कम क्लोज, अंडरस्टँड इच अदर अँड डिसाइड टू गेट मॅरिड. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन इज की म्हणजे आता प्रत्येकाची मनात एक लहानपणापासूनची एक इच्छा असते की बाबा चाइल्डहूड विश म्हणतात सगळेजण त्याला, तर बरोबर. अशी तुमची कोणती इच्छा आहे का, विश आहे जी तुमची आता कंप्लीट झाली असेल किंवा तुम्हाला अजून कंप्लीट करायची आहे? ओके. मला लहानपणापासून विश असं म्हणजे सी मी आधी म्हणजे आय वॉज नॉट एट ऑल अवेअर की हाऊ टू बिकम प्रोफेसर ऑर एनिथिंग, म्हणजे असं काहीच माहिती नव्हतं. फक्त एकच टार्गेट होतं, जो जो कोणत्याही मी स्ट्रीम मध्ये जाईन किंवा कोणत्याही क्लास मध्ये जाईन तिथं आय मस्ट बी इन टॉप 3, हे एवढंच. खूप अभ्यास करायचा आणि पहिल्या 3 मध्ये असायचं हे एवढंच माझं होतं. लेट मी टेल यू की मी अगदी विद्यापीठात आल्यानंतर सुद्धा मला माहिती नव्हतं की, पण हा माझी आई लहानपणापासून म्हणायची म्हणजे प्रत्येकाला घरात पाहुणे आले की विचारतात बघा, आपण छोटे होते तेव्हा विचारायचे की तू काय होणार मोठं झालं की काय होणार, तसंच मलाही विचारलं जायचं की मोठं झाल्यावर काय होणार. आय वॉज नॉट अवेअर ऍज म्हणजे काही म्हणायचं काहीच माहिती नव्हतं, पण ऑन बिहाफ ऑफ मी आई माझे उत्तर द्यायची की तो प्रोफेसर होणार आहे मोठा झाला की. मला प्रोफेसर म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हा, वकील डॉक्टर इंजिनियर ह्या गोष्टी ठीक होत्या, प्रोफेसर म्हणजे काही माहिती नव्हतं. मी बीए केलं, एमए साठी शिवाजी विद्यापीठात ज्यावेळेस पहिल्यांदा पहिला दिवस आलो ऍडमिशन घेण्यासाठी, त्यावेळेस मी विद्यापीठातल्या प्रोफेसरच्या केबिनच्या बाहेर लावलेली पाटी वाचली की मिस्टर एक्स वाय झेड प्रोफेसर, आणि मग मला कळलं की एमए केल्यानंतर सेटनेट किंवा पीएचडी केल्यावर आपण प्रोफेसर होऊ शकतोय. तो असं वाटलं की छान, म्हणजे आपण ऑन द राईट ट्रॅक ऑफ द ड्रीम ऑफ माय आलोय. मदर असं वाटलं. आता कुठलीही नाही आहे, बस आता जस्ट मिनिट हाँ सर. ओके. आता अशी विश अशी काही नाही, एव्हरीथिंग आय हॅव गॉट व्हेरी गुड लाईफ पार्टनर, गुड फॅमिली, गुड फॅमिली. स्टुडंट्स लाईक यू, जॉब ॲट के थँक आय यू सर. टी, ए गुड होम. हा पण एक आहे की आय एम नाव दिस दॅट इज माय लॉंग टर्म गोल की आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन इन्स्टिट्यूट वेअर आय ओके. कॅन गिव ट्रेनिंग ऑन कम्युनिकेशन अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ELT इंग्लिश लँग्वेज टीचिंग. सो दॅट इज वन विच दॅट विल बी माय लाईफ टाईम गोल, दॅट आय एम वर्किंग फॉर दॅट. सो यूट्यूब वगैरे ह्या त्याचाच एक पार्ट आहे, तिथून सुरू होऊन होऊन मग सुरू व्हायचं. अँड इट इज फॉर ऑफकोर्स कॉमन स्टुडंट्स हु आर कमिंग फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आणि हे म्हणजे त्याच्यामध्ये मॉनिटरी इंटेन्शन हे नाहीच आहे म्हटलं तरी चालेल, असे इन्स्टिट्यूट सुरू करायचं. ओके सर, आता सर तुम्ही जस्ट म्हटला की KIT जॉब आहे, सगळं सेट आहे आणि तुम्हाला इन्स्टिट्यूट पण काढायचे आहे. मग सर आतापर्यंतचा प्रवास तर तुमचा KIT पर्यंतचा ऍज अ इंग्लिश डिपार्टमेंट म्हणजे आपलं HOD पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला समराईज करा म्हटलं 1-2-3 लाईन्स मध्ये, तर काय सांगू म्हणजे काय समराईज करता येईल सर, म्हणजे की हा प्रवास होता म्हणजे स्टार्ट माझ्या असा झाला तर? माझ्या माझ्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी सगळ्या चांगल्या गोष्टी ऍक्सिडेंटीज घडलेल्या आहेत, त्यामुळे KIT जॉईनिंग हे पण ऍक्सिडेंटल झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर जॉईन्ड ऍट घरडा, देन स्विच्ड फॉर PhD टू संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संजय घोडावत ओके. इन्स्टिट्यूट तिथं होतं. त्याच्यानंतर परत आमच्या लग्नाचं ठरलं म्हणून घरडाला गेलो चिपळूणला, तिथे 3 वर्ष काढले, तिथं PhD पूर्ण केली आणि मग कळालं की कोल्हापुरातली सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट KIT आहे. ती या या ठिकाणी हे पण माहिती नव्हतं, ऍप्लिकेशन केलं, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू मध्ये त्यावेळेस आल्यावरतीच कळालं की आजपर्यंत इंग्लिशला कोणच इथे सिलेक्ट झालेलं नाहीये कारण त्यांना इलिजिबल कॅन्डिडेटच मिळालं नाही. बट अँड आय आय एम रे आय एम ऑलवेज हॅपी टू फेस द चॅलेंजेस. खूप चांगला इंटरव्ह्यू झाला आणि लक्की की माय इंटरव्ह्यू वॉज कंडक्टेड बाय द देन चेअरमन सचिन मेनन सर अँड आवर करंट चेअरमन भरत पाटील सर, कुदली सर, कुलकर्णी सर सगळे होते.
खूप त्यांनी क्वेश्चनिंग केलं आणि सिलेक्शन झालं. सो अगदी म्हणजे आय वॉज देअर फॉर द इंटरव्ह्यू, चला देऊन येऊया इंटरव्ह्यू, ते कुठेही नव्हतं पण ते सिलेक्शन झालं अँड आय गॉट व्हेरी व्हेरी हॅपी. वा नाही सर. सर मग आता थोडेफार क्वेश्चन झालेत सर, एक रॅपिड फायर घेऊया का? म्हणजे आता एक रॅपिड फायर डिझाईन केला आम्ही तुमच्यासाठी सर, आणि हा हा मोस्टली केआयडीच्या स्टुडंट्सना हे चॉईस असतात की बाबा म्हणजे आपले एकच सर सेकंड, केआयडीचे. एकच हा एकच ओके सेकंड. सर. एक काहीतरी आहे हा सर. तो क्वेश्चन मला काय दिसतं बरं, फायनली हा जिंदा हा हूँ सर. यार काहीतरी असा तोसा क्वेश्चन आहे बघ. हा जिंदाबाद काफी आहे सर. ओके सर ओजस प्लीज गिव माळी का अडवाइज. अच्छा ओजस आहे तू, ओजस आहे, तो मग ओजस तू आहे काय सर, क्वेश्चन बहुतेक विचारतो बहुतेक मग ओजस तू? आहे. अच्छा ठीक आहे, की त्याचं क्वेश्चन फक्त जरा वाचून दाखवतेस, मला इथे वाचता येईल तो क्वेश्चन. सर प्लीज गिव ऍडवाइस टू ऑल लास्ट इयर स्टूडेंट्स हु आर गोइंग टू फेस ट्रोमा ऑफ SARS CoV2. कोविड नाही हाँ घाबरू ना, त्याला त्याला हेच विचारायचं मला, ह्याच्याबद्दलच बोलतोय ना, पॅन्डेमिक बद्दलच बोलतोय ना तो. ट्रॉमा ऑफ सार्स दिस दिस ओनली अबाउट कोविड-19 इज टॉकिंग राइट ओजस. ओजस आई थिंक ओजस रिप्लाई कर दो, जिंदा हूँ यार काफी है, आई थिंक ओजस हो जाए दो. नहीं ठीक है, ट्रॉमा मैं जरूर समझता कि हाँ तो ट्रॉमा आहे, वरना बट पैनडेमिक. डोंट डोंट फील, डोंट फील, डोंट फील अबाउट ट्रॉमेटिक, काही होणार हाँ नाहीये. यस सर, यस यस सर यस म्हणा. सर ओके म्हणतो. हे बघ, तेच मी सांगतोय, परत एकदा माझा तो व्हिडिओ बघा, मी तर समरेज त्याचं करतो की डोंट थिंक अबाउट युअर लॉस, किती आहे 2 to 3 months इनफ, एन्जॉय युअर सेल्फ. तुम्ही जेवढा जास्त विचार कराल तेवढा त्याचा जास्त त्रास होणार आहे, काही होणार नाही. हां तुम्ही म्हणजे एक्झाम कॅन्सल होईल, मी प्रमोट होईल वगैरे, ह्या ज्या पळवाट आहेत त्यांचा विचार करू नका. तुमचं हार्डवर्क तयार पाहिजे, सगळी तयारी फायनल इयरच्या तुमच्या ज्या एक्सपेक्टेड आहे तशीच पाहिजे. डेफिनेट उलट सांगू काय तुम्हाला, आता जॉब लॉस आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणतायत, आय विल टेल यू उलट, हे जेव्हा सगळं वर्ल्ड वाईड क्लिअर होईल की नाही पॅन्डेमिक आणि या सगळ्या कोविड-19 गेल्यानंतर, खूप मोठ्या लेवलच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी क्रिएट होणार आहेत, जॉब जाणार वगैरे नाहीत. तुम्हाला याच्यावरती काम करायला आणि टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप काम करायला खूप मोठी ओपनिंग येणार आहेत. सो डोंट वरी, विसरून जाओ, आहे 2 महिने आहेत की नाही तुम्हाला मिळालेला बोनस आहे, विसरून जाओ, डोंट फील ट्रॉमॅटिक. आफ्टर 5-10 years फ्रॉम नाऊ तुम्हीच म्हणणार अरे तुम्हाला माहितीये का 2020 साली कोविड-19 आला होता आणि वी सर्वाइव फ्रॉम दॅट, त्यावेळेस आम्ही असं यस केलं हे केलंय, यू विल घरी बी बसलो होतो. लिजंड्स. हा लिजंड्स टेलिंग दिस, त्यामुळे डोंट थिंक लाईक दिस, डोंट वरी अबाउट, युअर फ्युचर इज ब्राईट. यस आय थिंक ही गॉट हिज आन्सर सर. सर पुढे चालू ठेवू आपण लाईव्ह सर. सर आपल्या केआयटी चे खूप सारे मीम पेजेस आहेत सर, म्हणजे आय वुड लाइक टू मेन्शन की केआयटी 2K19, केआयटी मीम्स ऑफिशियल, केआयटी फॅमिली, केआयटी मीम्स युअर, असे खूप सारे चॅनल्स आहेत इंस्टाग्रामवर सर. ते खूप सारे मीम्स बनवतात सर. मग बरोबर. म्हणजे काही स्टुडंट्स असे आहेत की त्यांनाही असं नॉन टेक्निकल गोष्टी करण्यात खूप मजा येते, म्हणजे ते भले म्हणजे स्टडीमध्ये थोडे वीक असतील पण त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे, ते मीम्स बनवण्यामध्ये वगैरे, किंवा काही मीम्स सर आपल्या केआयटी मध्ये बनवलेत ते बाहेर असे पब्लिश पण झालेत की बाबा खूप लोक वापरतात ते टेम्पलेट्स वगैरे. मग तसे काही जे मीम बनवणारे स्टुडंट्स आहेत सर, त्यांच्यासाठी काही तुम्ही सांगू शकता की तुमची त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांनी अभ्यासात कशी ट्रान्सफर करू शकतात, नाही असं काय उलट तुम्ही सांगू संदेश देऊ का, शकता का? हाँ अभ्यासामुळेच ती आलेली क्रिएटिविटी आहे. अभ्यासाला अच्छा कंटाळून, अभ्यासाला पळवाटा काढून, अभ्यासाला अल्टरनेट काढलाय म्हणून ती क्रिएटिविटी आलेली आहे, त्यामुळे कीप इट अप दॅट क्रिएटिव्हिटी. पण एक आहे मला की अशा ह्याचे काही सगळ्या माइम मीम्स आहेत त्या माझ्याशी कोण शेअर करत नाही, प्रमोद पाटील सरांशी शेअर केले जातात ते, मग प्रमोद पाटील सर आम्हाला एखादी त्यातले दाखवतात, माझ्याशी कोणीही शेअर करत नाहीत ते. नक्की सर, असो नक्की सर. आता लाईव्ह बघितल्यावर मुलं नक्कीच शेअर करते सर. करा मी करा शेअर करा. फॉलोअर्सना सांगेन सर, नक्की सरांना काही मीम्स वगैरे असेल तर नक्की टॅग करा, शेअर करा. आणि पेजेस प्लीज मी ज्यांना आता मेन्शन केलं त्यांनी मेन्शन करत जा सरांना, सर पण नक्की फॉरवर्ड करतील. नक्की ना सर. यस डेफिनेटली. पण एक आहे की तुम्ही मीम्स करताना त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी असावा, अगदी डिस्ट्रक्टिव्ह हाँ आणि नाही नाही कुणाला तरी खाली दाखवायचा प्रयत्न करणार असं नको. ठीक आहे, मी बघितले 2-3 पाठवले होते की ऑल द वर्ल्ड अँड ऑल द स्टुडंट्स आर एन्जॉईंग नेटफ्लिक्स अँड अमेझॉन प्राईम आणि तुमच्या त्या ऑनलाईन शोज, आणि KIT टीचर इज आस्किंग हॅलो हॅलो एम आय ऑडिबल, एम आय विजिबल, अँड से असे एक असे छान छान आहे. ठीक आहे थोडेफार बघितलेले. तर अभ्यासाचं म्हणाल तर सी देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर युअर स्टडीज, युअर ग्रेड्स अँड युअर नॉलेज.
म्हणजे ठीक आहे, तुम्ही त्या त्यात क्रिएटिव्ह व्हाल, बाहेर पडाल, जर तुम्हाला त्याच्यात फ्युचर आहे असं वाटतंय तर व्हेरी गुड, गो अहेड विथ दॅट. पण त्याच्याकडे म्हणजे अभ्यासाला आणि तुमच्या रेग्युलर अकॅडमिक करिअरला अल्टरनेटिव्ह म्हणून बघायला यू शुड बी अ डेअरिंग पर्सन. म्हणजे असे 100 एक दोघच असतात की त्या फील्डमध्ये सक्सेस होतात, 98% त्यांना मग इमिटेट करायला जातात आणि दे गेट कन्फ्युज. म्हणजे मग थोड्या वेळानंतर असं होतं, थोड्या काळानंतर, की हेही नाही आणि तेही नाही, आणि मग वी स्टार्ट ब्लेमिंग एव्हरी वन, पॅरेंट्स और एज्युकेशन सिस्टम और एव्हरीथिंग. त्यामुळे अकॅडमिक फर्स्ट, आय मीन व्हॉट एव्हर ब्रँच यू आर परसिविंग दॅट नॉलेज फर्स्ट, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहा. ते विरंगुळा म्हणून करा, त्यातनं क्रिएटिव्हिटी आली, फ्रेश मूड झाला की इकडं काहीतरी तुम्ही करायला लागा. ओके सर, सर गेम आपला मध्येच राहिला. सर गेम स्टार्ट करू. हा सर रॅपिड फायर गेम आहे. सर तुम्हाला सर एक दोन चॉईस मिळतील, त्या हा दोन चॉईस मधली सर तुम्हाला एक चॉईस लगेच सांगायची सर, विदाउट वेस्टिंग टाइम. म्हणजे हा हा ओके सर, हा सर वी विल स्टार्ट. सर ओके सीवन और बायोटेक? काय पहिला सीवन और बायोटेक सीवन कॅन्टीन, काय सीवन सीवन कॅन्टीन और बायोटेक बायोटेक कॅन्टीन? बायोटेक बायोटेक. ओके सर. सर झूम लेक्चर और एक्चुअल लेक्चर? एक्चुअल लेक्चर सब कुछ ओके सर. मैसूर भाजी सीवन वरची? ओके मैसूर भाजी और इडली सांबार? दोन्ही कड दोन्ही बायोटेकचंच का हाँ दोन्ही बायोटेकचे सर. दोन्ही बायोटेकचं एनिथिंग नाही 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 सर, एक काय तर करायचा, मैसूर भाजी और इडली सांबार. मैसूर भजी ओके सर. सर लेक्चर बिफोर लंच और आफ्टर लंच ब्रेक? इट इज लेक्चर बिफोर ऑलवेज लंच इट्स ब्रेक. फाइन नहीं आफ्टर लंच ब्रेक इज फाइन बिफोर लंच ब्रेक आई कैनॉट वेट फॉर ओके सर. सर आता एकदम म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल हे आहे, चाय और हे बघ हे कॉफी? बघ हे सफरनामा बघ तो सुजय आहे हाँ टेडेक्स और मावेक्स ओके विचारतायत मॅव्हरिक्स. आय थिंक सर दोन्ही पण तुमच्या फ्रेंचाइज आहेत सर, म्हणजे दोन्ही पण तुमच्याच टीमचे हो नाही आहेत. मग तो बघतो ना क्वेश्चन मी म्हणजे तू म्हणजे हा काय असं मी, विचारतोय तो हा की नक्की. हो आणि सर हार्ट आता सर, हार्ट का लाईफ असं विचारतोय तो आगाव आहे हो सर 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 राहिलं सर चाय और कॉफी? सर कॉफी कॉफी. ओके सर. सर आताच एक आला, युनिव्हर्सिटी और ऑटोनॉमस बॅच? ऑटोनॉमस ऑटोनॉमस. ओके सर. आणि सर आता आणखीन एक, नो बॅच रामायण बॅच 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 असं म्हणाल तर एव्हरी ऑल स्टुडंट्स फेवरेट फॉर मी बॅच असं काही नाही ओके पण ऑटोनॉमी पॅटर्न का युनिव्हर्सिटी पॅटर्न म्हणला तर ऑटोनॉमी आय ऑलवेज प्रेफर ओके सर. बॅचेस ऑल सर बॅचेस आर फॅन्टॅस्टिक ओके सर आता डीडी नॅशनल वर दोन्ही पण चालू आहे, रामायण और महाभारत? रामायण रामायण. ओके सर. सर प्रत्युष साठी पण असू शकतो हा क्वेश्चन, तुम्ही नंतर विचार दिला. शक्तिमान और क्रिश? अरे शक्तिमान खूप बघायला लागले मीच सांगतो त्याच्या याच्यावरती तुम्हाला आता सर आणि तुमचं मी काय जेव्हा शक्तिमान और बघितलं क्रिश? ना हा शक्तिमान शक्तिमान अरे आमच्या शक्तिमान. काळातलं हा ते एकमेव सुपर हिरो इंडियन सुपर हिरो कार्टून खूप छान होतं आता ते बघताना हसू येतं पण त्याला कॅप्चर केलंय त्याने सगळे एपिसोड बघून काढले त्याने त्याचे कार्टून बाजूला वा. ठेवला आहे शिवा वगैरे पण तो शक्तिमान बघत बसतोय सर नेक्स्ट सर, नॉवेल्स की वेब सिरीज? नॉवेल्स अजून एकही वेब सिरीज मी बघितलेली नाही बघणार नाही ओ सर सिटी लाइफ नॉवेल्स और विलेज लाइफ? सर सर ऍक्च्युअली हा विलेज श्रेयसला लाईफ रिलेट करते आय थिंक, कोल्हापूर और पंढरपूर, म्हणजे त्यातलं पण चूज करा सर. अच्छा विलेज लाईफ फर्स्ट आणि कोल्हापूर आणि पंढरपूर म्हटल्यावरती कोल्हापूर नाव आईल डू कोल्हापूर. वा ओके. सर वर्किंग फ्रॉम होम और ऑफिस? वर्किंग फ्रॉम ऑफिस इज बेटर ओके तिथे एक माहोल क्रिएट असतोय काम करायचं घरी म्हटलं की मी सकाळी 9 प्लान केलेलं संध्याकाळी 4 करतोय ते तिथं नाही ना तिथं संपवायला लागतंय तिथे समोर तुमच्यासारखंच संपायला आहे मी पण प्रोक्रास्टिनेशन ओके. सर नेक्स्ट आहे सर, विंटर और समर? सर विंटर ओके सर. सर एक छोटासा गेम आहे सर आणखीन, आता सर हे क्वारंटाईन म्हणजे लॉकडाऊन वाढतं वाढेल असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना, तर हो वाढणार सपोज आहे सर, झालं ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलं की 30 एप्रिल पर्यंत म्हणून तर मग सर त्यासाठी मग सर तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी दिली सर की तुम्हाला एका घरात राहायचं आहे आणि बर तुम्हाला एक, मी 4 ग्रुप देईन, प्रत्येक ग्रुप मधून तुम्हाला सर एक एक पर्सन चूज करायचा आहे, बर आणि ते 4 लोक आणि तुम्ही असे 5 जण तुम्हाला पुढच्या लॉकडाऊन मध्ये सोबत राहावं लागेल. बर तर पहिला ग्रुप ऑब्विसली KIT मधले टीचर्स आहेत, मी आता वाचून दाखवेन. 5 नाव असतील सर, त्यातलं एक नाव घ्या ओके प्रत्येक ग्रुपसाठी. तर पहिला ग्रुप असा आहे सर, चव्हाण पाटील सर, कारजिनी सर, सौरभ जोशी सर, टिकोळे सर, प्रमोद पाटील सर. ठीक आहे सर टिकोळे सर ओके. टिकोळे सर
दुसरा ग्रुप असा आहे सर, मुकेश अंबानी, कतरिना कैफ, राहुल गांधी, MS धोनी, सलमान खान. MS MS धोनी, ओके. थर्ड ग्रुप आहे सर, अरविंद केजरीवाल, विराट कोहली, सुनील छेत्री, रतन टाटा, कपिल शर्मा. रतन टाटा, रतन व्हेरी टाटा. डाऊन टू अर्थ मॅन. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल मला. नक्की नक्की सर. सर फोर्थ ग्रुप आहे सर, रॉजर फेडरर, अमित शहा, AR रहमान, इलॉन मस्क, ऋतिक रोशन. हे कोण आहेत? म्हणजे असं कॉम्बिनेशन नाही कळलं मला या ग्रुपचं पण. नाही इलॉन सर, असेच मस्क, ऋतिक, रॅन्डम आहेत का सगळे? रँडम आहेत सर. हा परत एकदा सांग पहिला. फेडरर तर नको, ठीक आहे. ओके. अमित शहा, AR रहमान, इलॉन मस्क, ऋतिक रोशन. इलॉन मस्क इलॉन मस्क, तुमच्यासाठी पण ओके. उपयोगी पडेल ना. त्याच्याकडून शिकून यस यस. मॅव्हरिक्सला सांगेन जरा सेशन्स घ्यायला टेक्नॉलॉजीवरचे. नक्की नक्की सर. सर आणखीन एक, की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा हा ही करेजियस थिंग मी आजपर्यंत सगळ्यात म्हणजे भारी केली, मला ही माझ्या लाईफ मधली एक करेजियस थिंग होती जी मी पार पाडली आणि मी केली आहे, अशी सर तुमच्या लाईफ मधली कोणती गोष्ट आहे की जी करेजियस होती आणि तुम्ही ती पार पाडली? माझी PhD. तुम्हाला तो प्रश्न विचारायच्या अगोदरच मी उत्तर दिलं, कारण हे रेकॉर्ड केलेलं मी माझ्या गाईडना पण देणार आहे, मला शेअर करते. कारण नक्की माझे नक्की. जे गाईड आहेत, रिस्पेक्टेड डॉक्टर तृप्ती करिकट्टी, शिवाजी विद्यापीठामधल्या लँग्वेज मधला एकमेव गाईड आणि अशा स्ट्रीट गाईड की त्यांचं नाव घेतलं तरी मुलगा 8-8 दिवस क्लासमध्ये येणार नाही, अशा मुलांनी त्यांनी MS सोडून दुसऱ्याकडे गेले होते. आणि त्यांच्याकडे PhD करणं, सगळ्यांनी मला अडवाईस केलं की अजिबात नको गुरु, होणारच नाही तुझी PhD म्हणून. कमीत कमी 5 ते 7 वर्ष तुझी PhD होणार नाही. सो आय ऍक्सेप्टेड द चॅलेंज. आणि ELT मध्ये PhD, ते पण क्लासरूम ऑब्झर्वेशन्स, म्हणजे मी 2 मिनिटं, 1-2-5 सेकंदात सांगतो. पहिली ते 5वीच्या मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या क्लासरूम मध्ये जायचं, त्या शिक्षकांना कसे शिकवतात हे त्यांच्या वर्गात जाऊन बसून ऑब्झर्व करायचं 1 वर्ष, आणि ते अनालिसिस करून डिफरन्स मांडायचा. हे एवढं मोठं वर्क होतं. मला मी ठरवलेलं फक्त लँग्वेज मध्ये PhD केली तर मॅडमकडेच करायची, नाहीतर करायची नाही, नाहीतर इफ्लू हैदराबादला, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैदराबाद, तिकडे जाऊन करायचं. पण मॅडमकडे मिळालं मला, आणि म्हणजे ते झाल्यानंतर मी यू विल वंडर की मी 2-2.5 वर्षामध्ये माझी PhD पूर्ण केली, थेसिस सबमिशन वगैरे 3 वर्षात डिक्लेरेशन सहित क्लिअर. ज्यावेळेस मी ते PhD वगैरे झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडलो, खूप शिक्षक असे भेटले की जे मॅडमचे पण शिक्षक होते आणि त्यांचे कलिग्स होते, की तू सांग की हाऊ डिड यू डू दिस इन सच अ शॉर्ट पिरियड, अँड मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट, अंडर डॉक्टर तृप्ती करिकट्टीज गायडन्स. असं खूप सरप्रायझिंगली विचारलं, पण काही नाही, अगदी मॅडम नंतर सगळ्यांना कळत गेल्या हळूहळू, की ज्या मला अगोदरच कळायला होत्या की शी इज अ व्हेरी काइंड पर्सन. आणि एकच आहे की तुम्ही जे सांगतायत तुमचे टीचर ते करून त्यांच्यापेक्षा एक स्टेप पुढे राहा, एक स्टेप पुढे, टीचर्स विल बी व्हेरी हॅपी. सांगितलेलं करून त्याच्यापेक्षा एक स्टेप तुम्ही पुढे राहिलात की शिक्षक तुम्हाला काय वाटेल ते देतील, खूप पुढे नेतील तुम्हाला. मी तेच केलं, मॅडमने एकदाही मला कधीही अडवलं नाही, काही नाही. मी जे करेल त्याच्यामध्ये खूप रात्री 12 पर्यंत बसून करेक्शन्स करून आम्ही तो 3 वर्षात केला. दॅट दॅट आय फील ऍडव्हेंचरियस की PhD पूर्ण करणं ऍट द एज ऑफ 25, आय गेस आय कम्प्लिटेड माय PhD 24-25, अँड अंडर द गायडन्स ऑफ वन ऑफ द स्ट्रिक्ट टीचर इन द युनिव्हर्सिटी. So that is courageous thing for me. ओके सर. सर आणखीन एक की बाबा, म्हणजे प्रत्येकाचा एक गुड डे और म्हणजे बॅड डे असतो, तर मग सर असं बॅड डे मिळाल्यावर म्हणजे स्वतःला चांगलं करण्यासाठी तुम्ही काय करता सर? म्हणजे एक दिवस असा वाईट गेलाय तर तो पुढे चांगला घालवण्यासाठी तुम्ही स्वतःला बरं वाटण्यासाठी काय करता नक्की? मी पहिला पटदिशी येतो आणि माझी डायरी काढतो आणि डायरीत लिहितो पहिला की हाऊ द डे वॉज सो बॅड और हाऊ दॅट बॅड थिंग हॅज हॅपन, हे सगळं लिहून काढतो. का झालं त्याचं अनालिसिस, आणि माझी चूक नसताना पण तो दिवस आला असेल किंवा चूक असताना आला असेल तरी पण अनालिसिस करतो. तुम्ही जोपर्यंत एक्सप्रेस करत नाही तोपर्यंत तुम्हाला सोल्युशन मिळत नाही. आणि एक्सप्रेसिंग इन द डायरी ऑन अ पेज इज द बेस्ट वे, बेस्ट सोल्युशन. म्हणजे तुम्ही ते लिहित असतानाच तुम्हाला आन्सर सापडतं. सो दॅट इज वॉट आय डू. ओके सर. सर आणखीन एक, म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणजे ड्युरिंग लेक्चर ऑन 0 to 10 किंवा 1 to 10 स्वतःला स्ट्रिक्टनेसच्या स्केलवर कुठे ठेवाल? म्हणजे स्ट्रिक्टनेसची स्केल तुमची लेक्चर मध्ये किती असते? म्हणजे आम्हाला माहितीये किती, पण विद्यार्थ्यांनाच सगळ्यांना सांगायला पाहिजे, नाही, म्हणजे पण मी तुम्ही असं किती सांगाल? स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट असं धरायला मला आवडत नाही ऍक्च्युली.
पण हां सर, एखादी गोष्ट मी शिकव म्हणजे मी तयारी केलेली असते आणि तुमच्या उपयोगाची सांगत असताना ती ऐकावी ही इच्छा असते. ते जर कोण असं फॉलो करत नाही दिसलं की मात्र मग थोडासा राग येतो आणि मग फिलॉसॉफी सुरू होते. तर स्ट्रिक्टनेस असं म्हणाल तर 6-7 च्या कुठेतरी असेल मी क्लासमध्ये. ओके. सर मग आता एक एखादा एक क्वेश्चन आलाय सर खाली. सर हाऊ डू यू मॅनेज टू ऑलवेज बी काम अँड कंपोज्ड? दॅट द सिच्युएशन अँड सर्कमस्टान्सेस हॅव मेड मी. म्हणजे जे काय आजपर्यंत लाईफ मध्ये घडलं मी म्हटलं ना, खूप चांगल्या गोष्टी ऍक्सिडेंटली घडल्यात. कधीही कुठल्या गोष्टीची मला गरज आहे आणि ती मिळाली नाही असं झालंच नाही. त्यामुळे आहे रायटिंगची सवय ही खूप छान मला अगदी 10वी 10वी नाही, मला वाटते 12वी 11वी 12वी पासून लागली असेल डायरी रायटिंग. त्याच्यामुळे तो एक एक्सप्रेस करायचं तर तिथे करायचं, लोकांसमोर काय करायचं आहे आणि यू आर ऑलवेज राईट असं म्हणून जे कोणी ओव्हर आहेत त्यांना सोडून द्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही वाचलंय की टू आर्ग्यू विथ ए फुलिश इज सेम लाईक स्लॅपिंग ऑन युअर ओन चीक, तसा प्रकार असतोय. तो करायचा नाही आणि माहिती असलं तरी पण दॅट व्हेरी पोलाइटली सांगणं हे वाटतं मला. ओके सर, आपण आता म्हणजे लाईव्ह सेशन एंड करायच्या ह्याच्यावरच आहे सर. ओके तर सर म्हणजे आजपर्यंत म्हणजे जे मॅव्हरिक्स आजपर्यंत जे काम करत आले सर, आय डोंट अंडर म्हणजे तुमच्या गायडन्स की म्हणजे हा हा पात आहे, आता तुम्ही हे काय तर नवीन ट्राय करा, म्हणजे दरवेळेला तुमच्या काही सजेशन्सने आम्हाला लीड करत गेलं. तर मग असं आता तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करू शकता की नेक्स्ट पाऊल हे ठेवावं, तुम्ही आत्ता जे म्हणजे करताय ते वी खूप वॉन्ट चांगलं यू बॅक करताय. लाईक दॅट. मला मला अजून आठवतंय आधी ती श्रेयस, त्यानंतर हा सौरभ सौरभ हे ज्यावेळेस आले गौरवगिरी, होते हा, आणि काय तिचं नाव अजून सुहासिनी, सुहासिनी, हे यस. ज्यावेळेस 4-5 जण आले, पहिला आदिती आलेली आणि त्याच्याबरोबर शेष वगैरे होते, त्यावेळेस ही जेव्हा कन्सेप्ट सांगितली खूप छान वाटली आणि ती गरजेची वाटली. एका मला वाटतं दुसऱ्या सेकंदला आम्ही उठून प्राचार्यांकडे गेलो आणि त्याचे परमिशन सुद्धा मिळाली, सुरूही झालं ते कसं अगदी रँडमली, बाकी सगळं तुम्हीच केलं. खूप छान टेक्निकल सेशन्स तुम्ही घेतले. मला वाटतं आता तुम्ही ऍडिशन्स म्हणून याच्यामध्ये सेशन्स तर ठेवाच तुमचे, पण त्याच्यामध्ये आता ऑपॉर्च्युनिटी इज इन कमिंग 5 इयर्स, ज्या 5 वर्षांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज कुठं असतील काय असतील त्याच्यावरती सेशन्स ऍड करत जावा. आता मला वाटतं तुम्हाला माहिती आहे जपान अमेरिकेमधले सगळे बिझनेस बंद करून यायला सांगितले, अमेरिके सॉरी चायनामधून, चायनामधले बिझनेस जापाननी बंद करायला सांगितले त्यांच्या जपानच्या सगळ्या उद्योगपतींना आणि इकडे या तुमच्यासाठी सोय केली असं सांगितले. अँड दे आर लुकिंग फॉर द अल्टरनेटिव्ह, इंडिया इज द बेस्ट लँड. त्यामुळे बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज जे त्यांचे बिझनेस चायनामध्ये आहेत ते सगळे काढणार आहेत आणि त्यांना त्यांना दुसरा अल्टरनेटिव्ह पाहिजे आणि इंडिया इज द बेस्ट लँड फॉर देम. त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही थोडासा बिझनेस आणि ह्याच्यावरती थोडेसे ऍडिशन्स घ्या. आणि प्लस मी जे सांगितलंय जसं जो स्टॉक आहे हे आहे, हाँ टेडेक्स आपण जी सर, केलंय छान, तसं के टॉक, के के आय टॉक. टी स्टॉक, आणि त्याचं नेचर असेल की सिम्पली जसं एक्सपिरियन्स शेअरिंग आता माझं आहे तसं वन्स इन अ वीक और वन्स इन फोर्टनाईट विद्यार्थी सिनियर विद्यार्थी येतील किंवा म्हणजे जॉईन झालेले आहेत अलुमनी येतील आणि ते शेअर करतील. फक्त त्याची अट असेल की ही शुड बी के आय टीज अलुमनी और के आय टीज एक्झिस्टिंग स्टुडंट, मग तो वायडी असू देत काही असू देत किंवा के आय टी फॅकल्टी, त्यांनीच सुरू करायचं आहे ते. आणि तो 10 मिनिट्स किंवा 15 मिनिट्स तो रेकॉर्ड केला जाईल आणि ते आपण शेअर करूया, हे एक छान होईल मला वाटतंय. हो सर, नक्की. सर एनिथिंग म्हणजे तुम्हाला काय शेअर करावं वाटतंय ते आता, कारण आता मला आपण वाटतंय तू सेशन. सगळे क्वेश्चन्स एवढे छान विचारलायस की सगळं माझं शेअर करून झालंयस. फक्त डूज अँड डोंट्स मी मला वाटतं सांगितले की व्हॉट हा 5 डूज अँड डोंट्स तुम्ही, तर मी डोंट सांगतो पहिला, जास्त टीव्ही बघू नका, टीव्हीवरच्या न्यूज बघू नका, त्या खूप अँझायटी निर्माण तयार करतायत. मी एक लेख वाचला बघा की तुमचे 1930 त्यानंतर 70 साली जे काही हे काय म्हणूया साथीचे रोग आले होते त्याच्यामध्ये मरणाऱ्यांची संख्या म्हणजे रोगाने मरणाऱ्यांची संख्या ही त्या रोगाच्या भीतीने मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कमी होती, म्हणजे त्या भीतीने भरपूर मेलेली लोक आहेत. त्यामुळे डोंट बी अफ्रेड ऑफ दिस, इट इज जस्ट ठीक आहे, ऑफकोर्स वी हॅव टू टेक केअर ऑफ ऑल द थिंग्स, पण अँझायटी क्रिएट झाली की म्हणजे बरं जरा 2 मिनिटं बाहेर जाऊन आली की वाटतंय बघा माझ्या घशात खवखवते, हाँ जरा खवखवते काहीतरी राईट. असेल काय असं व्हायला लागतं, दॅट इज काइंड ऑफ अँझायटी. काही होणार नाहीये, नो बडी ऑफ अस विल गेट एनी काइंड ऑफ अफेक्ट फ्रॉम दॅट. त्यामुळे जास्त टीव्ही बघू नका, थोडा वेळ द्या त्याच्यासाठी. दुसरा आहे तुमचा बिलवड मोबाईल फोन,
असे काहीतरी चांगले युज करा, इंटरॅक्ट पहा सोशली, सोशली दो वे आर फॉलोइंग सोशल डिस्टन्स, दिस इज द बेस्ट वे टू गेट कनेक्टेड बॅक अगेन विथ द सोसायटी, असं काहीतरी त्याचं फॉलो करा. नेट सिरीज तुम्ही म्हणताय त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, इफ यू आर लायकिंग गो अहेड विथ, पण मी त्या ऍडिक्शन मध्ये पडायला अजिबात घाबरतोय, नको वाटतंय ते. त्यामुळे वापरा तुमचा मोबाईल फोन थोड्या लिमिट पुरता, वेब सिरीज बघा चांगल्या, बघा टेक्नॉलॉजी रिलेटेड, बघा थोड्या फिलॉसॉफिकल असतील, बघा तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंट साठी असतील, बघा नेट तुमचे नेटफ्लिक्सचा ऍव्हरेज मी परवा वाचला 8 आवर्स 8 आवर्स ऍव्हरेज यूज आहे नेटफ्लिक्सचा, म्हणजे किती आपण त्यांना मोठं करतोय, त्याच्याबरोबर तुम्ही होय मोठं व्हा मग जर वापरत असाल तर. तर हे एक दुसरं. तिसरं मी सांगितलं मग अशी, लॉस बद्दल जास्त विचार करू नका, तुम्ही लवकरच हे कव्हर करून घ्याल, त्यानंतर जास्त झोपू नका, वेळ मिळालाय म्हणून अगदी झोपा झोपा, दॅट विल अफेक्ट युअर बॉडी ऑन रिव्हर्स पार्ट, 6 ते 8 तास त्याच्यापेक्षा जास्त झोपू नका. आणि खाण्याच्या बाबतीत ऑफकोर्स मॅगडी वगैरे सगळं बंद आहे, पण तरीही घरात इन्सिस्ट करून आपण तसले जंक फूड खातोय, थोडंसं कंट्रोल करा. मग काय करायचं तुम्ही, नंबर एक एक्सरसाइज, योगा शिका, योगा इज गोइंग टू बी द बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर फिजिकल फिटनेस, अँड जिम ते शिका, जिम असेल जिम करा, रेग्युलर एक्सरसाइज तुमची चालू ठेवा डेफिनेटली, त्याच्यामध्ये मेडिटेशन ऍड करा, तुमच्या वया एवढे मेडिटेशन, तुमचं एज किती आहे तेवढे मिनिटे मेडिटेशन, 20 इयर्स 20 मिनिट्स मेडिटेशन एवढेच करा बस. मेडिटेशन म्हणजे काय जरा व्हिडिओ त्यात बघा, थोडक्यात सांगितलं, आणि इट इज सिम्पली सिटिंग काम अँड लेटिंग युअर थॉट्स कम इन युअर माइंड अँड गो अँड एक्सपिरियन्सिंग द सायलन्स, हे करा तुम्ही बस. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी अशा असे इंटरॅक्ट व्हा, एकमेकांशी डिबेट करा, डिस्कशन करा, त्याच्यातून तुमची मेंटल ग्रोथ होत जाईल आणि एंगेज राहाल तुम्ही लेटेस्ट अपडेट्स वरती. आणि हा तिसरं मी खूप छान सांगितलं की तुम्ही लिहा, स्टार्ट रायटिंग, सो राईट युअर एक्सपिरियन्सेस, राईट युअर व्ह्यूज, राईट युअर ओपिनियन्स, राईट युअर बॅड गुड टाइम, लिहायला शिका, राईट डाऊन इन युअर नोट, रायटिंग इज द बेस्ट वे, लेट मी टेल यू, व्हॉट एव्हर आय एम इट इज बिकॉज ऑफ फ्यू थिंग्स अँड वन ऑफ दोज इज रायटिंग. त्यामुळे स्टार्ट रायटिंग, इट इज द रिडिंग, मी म्हणेन ठीक आहे तुम्ही भरपूर वाचलं असेल नसेल, तुम्ही लिहायला लागा, रिडिंग पेक्षा डबल कंपोज तुम्ही होऊ शकता. सो स्टार्ट रायटिंग एव्हरी डे, हे फोकस्ड पाहिजे, पण तुमच्या कुठल्या हॉबीज आहेत त्या फॉलो करा, नसतील तर नवीन क्रिएट करा आणि त्या फॉलो करायला लागा. आणि शेवटी पब्लिक स्पीकिंग, हे खूप महत्वाचं आहे, तुमच्याकडे स्पीकिंग आणि कन्व्हिन्सिंग स्किल असेल तर तुम्ही खूप पुढे जाल, ते डेव्हलप करा, बाकीच्या गोष्टींना सेकंडरी इम्पॉर्टन्स द्या इम्पॉर्टन्स, पण पब्लिक स्पीकिंग अँड कन्व्हिन्सिंग स्किल, प्रेझेंटेशन स्किल हे तुमच्यात यायला पाहिजे, ह्या गोष्टी करत राहा आणि एन्जॉय विथ युअर फॅमिली, भांडू नका, आर्ग्यू करू नका, आईचं वडिलांचं पॅरेंट्सचं सिबलिंगचं थोडं ऐका, लहान मुलं छोटी असतील तर त्यांच्या खूप छान खूप वेळ रमतोय, त्यांचा ऐका, त्यांचा कुठलाही क्वेश्चन इग्नोर करू नका, आन्सर ऑल द क्वेश्चन्स. येस सर. आणि आणखीन एक सर की म्हणजे आता क्वेश्चन्स पण येतात की श्रेयस म्हणतोय सर की नेक्स्ट टीचर कोण असावा असं वाटतंय तुम्हाला सर, म्हणजे आता आम्ही स्टार्ट तुमच्यापासून केलाय, सो गाईड अस सर की नेक्स्ट टीचर कोण यावं इथं. मी टीचर मधलं कोण सिलेक्ट केलं? टिकोळे सर. हां घ्या त्यांना. अच्छा ओके सर, नेक्स्ट नेक्स्ट सर टिकोळे सरांना आम्ही नक्की अप्रोच करू घ्या आणि घ्या नक्की सर, टिकोळे सर पण खूप सर. छान तुम्हाला, आणि त्यांच्याही खूप छान इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत, तुम्हाला मजा येईल त्यांचं पण ऐकताना. नक्की सर, नक्की सर. ओके ओके ओके, थँक यू सर. ओके सर, आणखी काही क्वेश्चन आहेत का, एकदा चेक करतो आणि आपण सेशन एंड करू सर. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एनी क्वेश्चन्स काही असतील तर विचारा. अरे भरपूर झालं की रे, 1 तास, व्हेरी गुड, हो, कसा गेला 1 तास, कळाला नाही. एक तास काल नाही छान आहे, पण ही सर, मला आयडिया, पण इंस्टाग्राम हो वरती माझं खूप अकाउंट आहे पण जास्त वापरत नव्हतं, ओजसनीच मला इन्सिस्ट केला इंस्टाग्राम वरती यायला, त्याच्यामुळे लिंक्डइनला वगैरे आहे, मी ट्विटर वरती पण आहे, पण ओके इंस्टाग्राम पण हे खूप छान आहे प्लॅटफॉर्म, आता याचा जरा वापर करेन. नक्की सर. ओके सर, आय थिंक क्वेश्चन्स ओवर झालेले आहेत सर, आपण वेन देर लाईव इज नेक्स्ट थांबू लाइव सर. विचार. हो, नो नेक्स्ट प्रॉब्लम, लाईव हे डिक्लेअर सुजित कर, सुजित हे पब्लिश कर हो आणि पब्लिश करतो मला नक्की पण सर. लिंक कर. आणि हाँ आणि हाँ सर यूट्यूब तुमचं चॅनल युट्यूब सबस्क्राइब करा, सरांचा कोण आहे, यश शिंदे, सर. गुड गुड, यश थँक यू. करा, कारण त्याच्या 1,000 सबस्क्राइबर असल्याशिवाय यूट्यूब वरून लाईव्ह जाता येत नाही, त्या दिवशी मी लॅपटॉप वरून हो लाईव्ह होऊन एक सेशन घेतला, त्यामुळे 1,000 हाँ. झाले की मी भरपूर, माझ्याकडे रिसोर्सेस खूप तयार आहेत, आणि ते तयार आणि करून सर रेकॉर्ड करून टाकण्यापेक्षा मला असं सांगायला खूप आवडतं, नक्की त्यामुळे सर. आणि सर तुमचं टेलिग्राम, ओके सर, तुमचं टेलिग्राम अकाउंट पण मेंशन करा सर, की टेलिग्रामला हो पण तुम्ही टेलिग्राम, अकाउंट काढला.
हो, टेलिग्रामला पण मी केलेला आहे. टेलिग्रामला लेट्स कम्युनिकेट म्हणून चॅनल तयार केलंय. लेट्स कम्युनिकेट मी शेअर केले, स्टेटस पण ठेवला होता, ते त्या जॉईन करा. लिंकची, हाँ त्या लिंकची, त्या चॅनलची लिंक आणि युट्यूबची लिंक सर आपल्या टीमच्या बायो बायो बायोच्या लिंक मध्ये मी आता ठेवेन. सो गाईज चालेल. प्लीज सबस्क्राईब करा दोन्ही चॅनल. आणि येस सर थँक्स फॉर दिस इंटरॅक्टिव्ह सेशन. येस येस, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अगेन, अँड विश यू गुड लक. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी फिजिकली एज वेल एज मेंटली. थँक यू ओके व्हेरी ओके मच, थँक्यू सर, बाय, बाय. टेक केअर.